26 डिसेंबर 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचे सहस्त्र बुद्धे यांना घेऊन मनुस्मृतीचं दहन केलं आणि त्यांच्यासोबत आणखी 6-7 लोक होते. म्हणजे ते फक्त दलित नव्हते तर ब्राह्मणसुद्धा होते त्यांच्यासोबत मनुस्मृती दहन करायला. म्हणजे इसवी सनाच्या 2 शतकात मनुस्मृती तयार झाली आणि ही मनुस्मृती हा एक धर्मग्रंथ नव्हता तर ती त्या धर्माच्या लोकांनी कसं वागावं, काय खावं, काय प्यावं, कोणाला कसं वागवावं, मग स्त्री शूद्र आणि ज्या खालच्या जाती आहेत, उत्पादक जाती आहेत, श्रमिक जाती आहेत, या सगळ्या श्रमिक जातींना कशा प्रकारे का त्यांची पातळी किती खालची आहे आणि त्याने त्यांना कसं त्यांची जागा दाखवली पाहिजे, अशा प्रकारचे अनेक नियम आचारसंहिता सांगितली गेली होती. आता इसवी सनाच्या 2 शतकात सांगितली गेलेली आचारसंहिता 20व्या शतकातसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना का जाळावीशी वाटली. मनुस्मृती ही एक जर आचारसंहिता असेल तर ती 20व्या शतकात डॉक्टर बाबासाहेबांना का जाळावीशी वाटली. याचं कारण संपूर्ण जी जाती व्यवस्था आहे, स्त्रियांची जी स्थिती होती त्या, म्हणजे बाबासाहेबांनी 1927 साली जेव्हा जाळली त्यावेळेलासुद्धा जी स्त्रियांची स्थिती होती ती अतिशय वाईट होती आणि भयंकर अन्याय, अत्याचार आणि विषमतेची होती. प्रत्येक छोट्या गोष्टींसाठी, पाण्यासाठीसुद्धा डॉक्टर बाबासाहेबांना संघर्ष करावा लागला. आणि ही जी समतेची जी लढाई होती विषमतेच्या विरुद्ध, त्यासाठी हा विषमतेचा कायदा सांगणारी जी मनुस्मृती होती ती चाळली. आता 88 वर्षानंतर जवळपास 90 वर्ष होत आली तरीसुद्धा आम्हाला ही परिस्थिती फारशी बदलली आहे असं वाटतं. बाबासाहेब आणि त्यांचे जे इतर सहकारी या सगळ्यांनी मिळून, म्हणजे घटना समितीने मिळून ही जी संविधान जे अस्तित्वात आणलेलं आहे, या संविधानाच्यामुळे हे संपूर्ण दलित, स्त्री, शूद्र हे सगळे जे होते त्यांना एक समता, न्याय आणि बंधुता, स्वातंत्र्य या गोष्टींचे अधिकार मिळाले. आणि आम्हाला असं वाटतं की तोच एक मानव मुक्ती दिन आहे, तो आमच्या सगळ्यांच्या मुक्तीचा दिन आहे, स्त्रियांच्या मुक्तीचा दिन आहे, तसाच तो दलित, बहुजन या सगळ्या जातींच्या, म्हणजे शोषित जातींच्या मुक्तीचा दिन आहे आणि म्हणून तो आम्ही मानव मुक्ती दिन असंसुद्धा मानतो. तर अशा ह्या दिवसाचे आता पुन्हा पुनरुच्चार करण्याची का वेळ आली, आम्हाला ते पुन्हा त्याचा निषेध करण्याची का वेळ आली, तर आता 21व्या शतकात एवढं मोठं विज्ञान युग आहे, आपण मोबाईल आणि इंटरनेट आणि संपूर्ण वायरलेस टेक्नॉलॉजीच्या जगात वावरत असतानासुद्धा आपल्याला आजही धर्माने सांगितलेले कायदे पुन्हा पुन्हा सांगितले जातात आणि पुन्हा पुन्हा त्याचे वेगवेगळ्या नव्या रूपामध्ये त्याचं पुनरुज्जीवन केलेलं दिसतं. म्हणजे ह्या पुनरुज्जीवन करणारी ही जी यंत्रणा आहे, पण ही जी धर्मसत्ता जी आहे, ह्या धर्मसत्तेबरोबर त्या धर्मसत्तेला पुन्हा त्यांची वर्चस्व प्रस्थापित करायचं असल्यामुळे त्यांनी पुन्हा ह्या वेगवेगळ्या रूढीप्रथांचं पुनरुज्जीवन नव्या रूपात करायला सुरुवात केली आहे, नवे धार्मिक विधी करायला सुरुवात केली आहे आणि त्याचं महत्त्व पुन्हा पुन्हा ठसवायला सुरुवात केली आहे. आणि म्हणून आम्हाला हा जो आहे हा फार मोठा धोका वाटतो, कारण ही धर्मसत्ता ही मुळातच विषमतावादी आहे, मग ती कुठल्याही धर्माची असो, तो हिंदू धर्म असो, इस्लाम असो किंवा ख्रिश्चन असो किंवा दुसरा कुठलाही शीख धर्म असो, ह्या सगळ्या धर्मांमध्ये एक प्रकारची स्त्रियांना आणि दलित जातींना, शूद्रांना वागवण्याची जी एक विषमतावादी व्यवस्था आहे, विषमतावादी आचारसंहिता जी या सगळ्या धर्मांनी सांगितली आहे, म्हणून आम्ही हा 25 डिसेंबरचा कार्यक्रम घेतला. म्हणजे आम्हाला मनुस्मृतीच्या निषेधाचं पुनरुज्जीवन करायचं आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, दुसऱ्या आणखी 2 महत्त्वाच्या गोष्टी यासोबत जोडलेल्या आहेत. ह्या नुसतं धार्मिक पुनरुज्जीवन नाही, फासीवाद जो फॅनॅटिसिझम म्हणतो आपण, ज्याला मूलतत्ववाद असं म्हणतो, हा मूलतत्ववाद असं सुद्धा मोठं स्तोम माजायला लागलं आहे. आणि हे जे स्तोम आहे, पूर्ण जगभरामध्ये आज जी युद्ध चालू आहेत, ही सगळी युद्ध ही पूर्णपणे ह्या फॅसिझमच्या लोकांनी चालू केलेली आहेत. याचं कारण
या सगळ्याशी जोडलेलं इकॉनॉमिक्स आहे, अर्थशास्त्र आहे आणि धर्माच्या आधारे चालणाऱ्या व्यवसायाशी संबंधित जे अर्थकारण आहे, जो काळा पैसा आहे, ब्लॅक मनी आहे, तो सुद्धा याच्याशी जोडला गेला आहे. आणि मला असं वाटतं हे भयंकर वाईट आहे आणि हे संविधानाच्या विरुद्ध आहे, हे राज्यघटनेच्या समान अधिकाराच्या विरुद्ध आहे. आणि म्हणून सुद्धा आपल्याला पुन्हा पुन्हा या धर्मसत्तेचा विरोध केलाच पाहिजे, करायलाच पाहिजे. आणि धर्मसत्ता नव्हे संविधानच हवं आम्हाला, ही आपल्याला घोषणा पुन्हा पुन्हा द्यायला हवी. धन्यवाद.